पाटील हे दाखल झाले. तर इकडे बीडमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. पंकजा मुंडे या सुद्धा आता देवदर्शनासाठी पोहोचलेल्या आहेत आणि ही दोन दृश्य आपण आता या ठिकाणी पाहताय. पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार आहेत ते म्हणजे बजरंग सोनवणे. शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत बीडमध्ये पाहायला मिळतीये. तर परळी वैजनाथ या ठिकाणी पंकजा मुंडे या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघामधून 2019 त्यांचा पराभव झालेला होता, मात्र आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात त्या आहेत आणि यावेळी धनंजय मुंडे हे त्यांच्या सोबत आहेत. ही अत्यंत महत्वाची आणि जमेची बाजू म्हणावी लागेल. मात्र मतदान करण्यापूर्वी आता परळी वैजनाथच्या दर्शनासाठी पंकजा मुंडे या सहकुटुंब दाखल झालेले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत प्रज्ञा मुंडे या त्यांच्या मातोश्री, त्याचबरोबर त्यांच्या भगिनी आणि विद्यमान खासदार प्रीतम मुंडे, त्याचबरोबर यशस्वी मुंडे या देखील आहेत.